नमस्कार, मी आशिष जाधव। अजेंडा अधिवेशनामध्ये तुमचं स्वागत। नागपूरमध्ये यंदा पावसाळी अधिवेशन होत आहे। हे अधिवेशन जेवढं सभागृहातल्या घडामोडींमुळे गाजतंय त्याहीपेक्षा सभागृहाच्या बाहेर जे वाद होत आहेत त्यावरनं जो वादंग निर्माण होतोय त्यावर सुद्धा गाजतंय। संभाजी भिडेंची वक्तव्य असतील त्यावरती लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांच्या तीव्र भावना असतील, तसंच सभागृहामध्ये खडाजंगी असेल, मंत्र्यांमध्ये असेल किंवा विरोधकांमध्ये असेल, यामुळे हे अधिवेशन गाजतंय। आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अधिवेशनात दाखल झाले। आपल्याला माहिती आहे की बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ हे सध्या जामिनावरती सुटलेले आहेत, ते अधिवेशनाला सुद्धा हजर राहिलेले आहेत। आज त्यांचा पहिला दिवस होता नागपूरच्या अधिवेशनात। जेव्हा छगन भुजबळ आले तेव्हा त्यांचं भरपूर मोठं स्वागत करण्यात आलं, नागपूरला जंगी स्वागत झालं। पण जेव्हा सभागृहात पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं ज्या चर्चा होत आहेत त्यात छगन भुजबळ सहभागी झाले तेव्हा त्यांनी सरकारवर आरोप केले। वनजमिनीचे हक्क हे आदिवासींना वेळेत मिळत नाहीयेत। आदिवासी जेव्हा वनजमिनीचे पट्टे मागायला अधिकाऱ्यांकडे जातात तेव्हा अधिकारी सांगतायत ते उत्तर अजब आहे, अधिकारी वृक्ष लागवडीचं कारण सांगतायत आणि वनपट्ट्यांचे अधिकार हे आदिवासींना देत नाहीयेत असा आरोप छगन भुजबळांनी केला। त्याचवेळी राज्याची आर्थिक शिस्त कोलमडली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे 1,65,000 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या जर का हे सरकार मांडत असेल तर मग राज्याला आर्थिक शिस्त नाही असा आरोप सुद्धा छगन भुजबळांनी आपल्या भाषणात केला। आणि तेव्हाच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तोल ढळला आणि त्यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना खडे बोल सुनावले। या दोघांमध्ये काय हमरीतुमरी झाली, काय खडाजंगी झाली ते बघूया। 5-6 महिने होऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो की ठीक आहे तुम्ही आतापर्यंत टीका करून तिकडे आलात आणि तुम्ही काय एवढे दिवे लावताय। मग मगाशीच सांगितलं तुम्ही जे आहे 1,65,000 कोटी रुपयाचे जे आहेत पुरवणी मागण्या मागच्या 12 अधिवेशनामध्ये तुम्ही मांडल्यात, काय तुम्ही आर्थिक शिस्त ठेवली? तुम्ही मोठे सुशिक्षित आहात, फार मोठे विद्वान आहात आणि तुम्ही विद्वान आहातच ना, तुम्ही विद्वान आणि म्हणूनच लोकांचं जे आहे तुम्ही रक्ताळलेले पाय घेऊन आले ते जेव्हा जातात तुमच्या कलेक्टर ऑफिस। अहो तुम्ही काय काय बोलत होता, काय काय बोलत होता, तुम्ही बसून काय बोलता, काय बोलत होता, उभे राहून बोला। हा खोटं नाटक, काय खोटं नाटक आहे, या तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये बघा लोकांचं काय। तुम्ही लोकांना फसवलं, तुम्ही लोकांना असत्य सांगितलं, तुम्ही लोकांना जे परत पाठवलं। मंत्री बोधळे बसा बसा, काय तुम्ही दाखवणार? खाली बसा, काय प्रश्न मांडला? मी फक्त एवढंच सांगितलं बोली, तुमच्या या झाड लावताना आदिवासी डिपार्टमेंट कडे जे आहे दुर्लक्ष होता कामा नये, आदिवासींचे पट्टे मिळायला पाहिजे। मंत्री म्हणून त्यांनी कालावधी ज्यांचा आहे त्यांना हे माहित नाही की वनपट्टे कोणी द्यायचे 2005 कायद्यानुसार। हे वनपट्टे काय, वनविभाग देतो, हा वनविभाग देतोय, हे वनाधिकारी 50 कोटी वृक्ष लावण्याच्या कामात सांगताय। अहो जनरल नागज बिघडवू नका भास्करराव, भास्करराव जनरल नागज बिघडवू नका, तेवढं ज्ञान ठेवा। काय विषय आहे, पुरवणी आहे, पुरवणी असताना विभाग आहे, त्या विभागावर स्पेसिफिक ते आश्वासन कोणी दिले, वनविभागाची जबाबदारी आहे। एवढं काय बोलण्याचं कारण नाही, पुढे माझं पूर्ण ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते। सध्या राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एक मोहीम राबवण्यात मग्न आहेत। एकच लक्ष 13 कोटी वृक्ष अशी ती मोहीम आहे आणि राज्यभर 13 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राज्य सरकारनं हाती घेतली आहे। त्याचा कसा फज्जा उडाला हे सांगतानाच छगन भुजबळ यांनी हे आरोप केलेले आहेत की राज्याची आर्थिक शिस्त कोलमडली आहे। आणि दुसरीकडं हे वृक्ष वाटपाचा किंवा वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे त्याचं कारण सांगून अधिकारी हे लोकांची कामं करत नाही आहेत, आदिवासींना त्यांचे वनपट्ट्यांचे अधिकार जे आपण दिले पाहिजेत त्यासाठी सुद्धा टाळाटाळ करतात आणि कारण म्हणून हे वृक्ष लागवडीचं सांगतात, त्यावरती भुजबळांनी आक्षेप घेतला। पण या दोन नेत्यांमध्ये, मातब्बर नेत्यांमध्ये ही अशा पद्धतीची खडाजंगी झाली। मी थेट जातोय नागपूरला, आमचा रिपोर्टर उदय तिमांडे आपल्यासोबत आहे। उदय, ज्या पद्धतीनं
आज छगन भुजबळ नागपुरात दाखल झाले, त्यांचं जंगी स्वागत झालं सभागृहामध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये छगन भुजबळांचा रुद्रावतार आपण धारण झालेला बघितलेला आहे. काय सांगशील, छगन भुजबळ आल्यावरती माहोल बनतो, पण आज छगन भुजबळ हे विसरले की ते सुद्धा कधी काळी मंत्री होते, ते सुद्धा विरोधकांच्या प्रश्नांना धीर गंभीर होऊन उत्तर द्यायचे. अशा पद्धतीनं छगन भुजबळांनी अगदी एकतर्फी सरकारला धारेवर धरणं असं चित्र या आधी कधी पाहणं तसं दुर्मिळ होतं, आज ते छगन भुजबळ दिसले. आणि दुसरीकडे राज्याचे जे अर्थमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी जशास तसं उत्तर त्यांना दिलेलं आहे. नक्कीच सर, आज या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा जर विषय कुठला होता तर तो होता छगन भुजबळ यांची विधानसभेमध्ये आज एंट्री होणार होती. आणि याच गोष्टीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष झालं होतं. आणि तसंच झालं, ज्यावेळी छगन भुजबळ विधानमंडळ परिसरात दाखल झालं त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. आणि त्यांचं स्वागत केल्यानंतर ज्यावेळी ते सभागृहात आले त्यावेळेस त्यांनी 2.5 वर्षांचा जो बॅकलॉग होता तो भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला की सरकारला कशा पद्धतीने धारेवर धरता येईल. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची आजची सुरुवात सुद्धा केली. त्यांनी सुरुवातीला ज्या पद्धतीनं सरकारला धारेवर प्रत्येक गोष्टीत धरण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सगळं करत असताना कुठं ना कुठं छगन भुजबळ ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह होते त्या अग्रेसिव्हपणामध्ये ते कुठेतरी विसरत होते की ते सुद्धा मंत्री होते. आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींमधून या कामकाजामधून पुढे गेलेला, त्यामुळे त्यांचे जे आरोप होते किंवा ते ज्या पद्धतीने सरकारला टार्गेट करत होते त्याला सरकारनेही तसंच प्रत्युत्तर दिलेलं. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी वन जमिनी साठी ज्या पद्धतीने तो मोर्चा काढला होता त्याचं उदाहरण ज्यावेळेस छगन भुजबळ यांनी दिलं त्यावेळेस वनाधिकारी जे आहेत ते वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना जमिनी देऊ शकत नाही असं कारण ज्यावेळेस ते सांगतात असं म्हटलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये या गेल्या आठवड्यात किंवा या आठवड्याच्या सुरुवातीला जी खळाजंगी झाली नाही ती पाहायला मिळाली. कारण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते स्वतः अग्रेसिव्ह झाले आणि हा विषय जो आहे तो त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे अशा पद्धतीचे जे उत्तर आहे ते वनाधिकारी देऊ शकत नाही असा त्यांनी जो आहे तो प्रत्युत्तर जे आहे ते छगन भुजबळांना दिला. अजूनही त्या संदर्भात सभागृहामध्ये सुधीर मुनगंटीवार आपलं वक्तव्य देत होते त्यावेळेस त्यांनी छगन भुजबळांचाही चांगला समारोप जो आहे तो घेतलेला आहे. कारण त्यांना खऱ्या अर्थाने जर राज्यामध्ये कुठल्या मिशनच्या धर्तीवर जर कामं सुरू असेल तर त्याला विरोध न करता सकारात्मकतेने या सगळ्या गोष्टींना घ्यायला पाहिजे. मात्र जर अशा सकारात्मकतेने भवनातला जर कुठला ज्येष्ठ सदस्य घेत नसेल तर त्याला खऱ्या अर्थाने आरामाची किंवा जेलमध्ये राहण्याची गरज असल्याचं जे आहे ते चोख प्रत्युत्तर जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. सर अगदी बरोबर आहे उदय, थँक्स उदय. आपण बघितलं छगन भुजबळ हे युती सरकारच्या काळामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा होते, त्यानंतर 15 वर्ष ते राज्यात मंत्री होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आज जेव्हा पुरवणी मागण्यांवरती चर्चा करताना त्या मागण्या तरी कोणत्या विभागाच्या होत्या, तर वन विभाग, महसूल आणि आदिवासी विभाग. छगन भुजबळ इतके चाणाक्ष नेते आहेत की त्यांनी बरोबर त्या मागण्यांअनुरूप असं एक उदाहरण हेरलं आणि ते उदाहरण हेरून त्यांनी सरकारवर डाव साधला. असा हा मातब्बर नेता आहे, जेव्हा तो उपस्थित राहतो तेव्हा आपली हजेरी आपल्या बोलण्यातून कामातून दाखवतो, तसं त्यांनी ते दाखवलेली आहे. पण समोर सुधीर मुनगंटीवार होते त्यामुळे या दोन नेत्यांची खळाजंगी झाली.